शहीद मोहन जाधव यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. वीर शहीद जवान मोहन भाऊराव जाधव गेल्या 20 वर्षापासून बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये देशाच्या बॉर्डरवर कार्यरत होते. त्यांनी 20 वर्षाचा कार्यकाळ संपून 5 वर्षाचा कार्यकाळ वाढून घेतला होता आणि आता पुढील 3 महिन्यांमध्ये निवृत्त होऊन आपल्या कुटुंबामध्ये परत येणार होते. परंतु त्यांना त्यांच्या सर्वात लहान मुलीचे लग्न जमवण्यासाठी सुट्टी घेऊन 19 फेब्रुवारीला घरी परत येत असताना त्यांनी त्यांच्या पत्नीला सकाळी 9 दरम्यान अमृतसर रेल्वे स्टेशन वरून फोन केला आणि सांगितले की मी सुट्टी घेऊन परत येत आहे. लगेच 2 मिनिटांनंतर त्याच नंबरवरून त्यांच्या कुटुंबाला रेल्वे पोलीस अमृतसर यांचा एक मेसेज आला. BSF जवान यांचा दुर्दैवी अपघात झाला आहे आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागून जास्त रक्तस्राव अभावी त्यांचे निधन झाले आहे. BSF जवान यांचा दुर्दैवी अपघात झाला आहे आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागून जास्त रक्तस्रावामुळे त्यांचे निधन झाले आहे. हा मेसेज त्यांच्या मुलाला कळताच त्यांच्या मुलाने तो मोबाईल भिंतीला फेकून मारला. जी व्यक्ती 2 मिनिटांपूर्वी आपल्याला बोलली ती आता या जगात नाही आहे असे जवानाच्या कुटुंबाला कळताच त्यांचे दुःख अनावर झाले. अमृतसर रेल्वे पोलिसांनी या घटनेची माहिती BSF युनिटला देताच युनिटने लगेच ताबडतोब शहीद मोहन जाधव यांचे पार्थिव शरीर ताब्यात घेतले आणि अमृतसर येथून वायुमार्गाने औरंगाबाद येथे रवाना झाले. औरंगाबाद विमानतळावरून लष्करी वाहनाद्वारे त्यांचे पार्थिव शरीर देऊळगाव राजा येथे सकाळी 7 वाजता पोहोचले. त्यांना श्रद्धांजली देण्याकरता देऊळगाव राजा शहरवासियांची भरपूर प्रमाणात गर्दी झाली होती आणि त्यांच्या परिवाराला त्यांचे पार्थिव शरीर सोपविण्यात आले. त्यानंतर शहीद जवान मोहन जाधव यांना BSF जवानांनी सलामी देऊन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल नायर, देऊळगाव राजा.